रत्नाकर गुट्टे आपण बोलायची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। अध्यक्ष महोदय, मी जलसंपदा बाब क्रमांक I5 वर मी बोलणार आहे। जलसंपदा मध्ये नाथसागर, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर हे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेले आहेत, पण त्या तलावापासून ओव्हरफ्लो झाले तरी शेतकऱ्याला कुठलाही फायदा नाहीये, कारण जेवढे तलाव खाली कालवे जेवढे तलाव आहेत कालवे सगळे आहेत, त्या कालवेमध्ये सर्वचे सर्व बाबळीच्या आलेले आहेत, झाडं झुडप आलेले आहेत, गाळ साचलेला आहे, हे सगळं साचलेलं आहे, त्यामुळे टेल टू हेड हेड टू टेल असं कुठेही पाणी जात नाही। आपलं कायद्यानुसार इरिगेशन डिपार्टमेंट जो कायदा आहे हेड टू टेल टेलला पाणी कुठेही जात नाही, त्याप्रमाणे टेल टू हेड पर्यंत पाणी जावं ही मला विनंती करायची आपल्या माध्यमातून। अध्यक्ष महोदय आणि स्टाफ, म्हणजे स्टाफ तिथं फक्त 20% स्टाफ आहे इरिगेशन डिपार्टमेंटला, आणि त्यामुळे खूप नुकसान होत आहे। आणि ज्या डिपार्टमेंटजवळ 4-5 मशीन असतील, 10 मशीन असतील, त्या मशीनमध्ये घालायला डिझेल नाही, जर डिझेल तर ती आणि मशीन दुसऱ्या कालवेवर जर ट्रान्सफर करायची असेल तर तिथेही अध्यक्ष महोदय तिथं त्याला ड्रायव्हर नाही, कुठं टेलर नाही, कुठं डिझेल नाही, ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी यावर जलसंपदा मंत्र्यांना मला विनंती करायची आपल्या माध्यमातून की यावर ताबडतोब स्टाफ अरेंजमेंट आमच्या मतदारसंघामध्ये करून द्यावा, आणि त्यातले त्यात तिथं मशीनचा उपयोग आम्हाला करून द्यावा, ड्रायव्हर द्यावा आणि डिझेल द्यावं, आणि आमचे ते सगळे कालवे दुरुस्त करावेत जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल। आता मुळी बंधारा 7-8 वर्षापूर्वी वाहून गेलाय, म्हणजे एक एक्सपेरिमेंट केलं होतं, पूर्ण लोखंडाचा दरवाजा, एवढा मोठा दरवाजा होता आणि ते सातीचे साती 12-12 सगळे दरवाजे वाहून गेलेत। आज 7 वर्ष झालंय, त्याच्यावर आणखीन कुठलंही काय झालं नाही। मागच्या वेळेस सरकारमध्ये आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यावर पैसे मंजूर केलेले आहेत, मला वाटतं 15 कोटीच्या आसपास पैसे मंजूर आहेत, पण त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं टेंडर निघालेलं नाही किंवा काहीच नाही, त्यामुळे ते ताबडतोब टेंडर काढून तो मुळी बंधारा ताबडतोब करण्यात यावा ही आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे। तसेच गावातील जो गाव आहे, गाव ते मेन रस्ता याला जोडण्यासाठी जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 87 किलोमीटरचे रस्ते, फक्त 0.5 किलोमीटरपासून 2 किलोमीटरपर्यंतचे, तर ते रस्ते पण होण्यासाठी ताबडतोब म्हणजे प्रयत्न करून ते रस्ते करावेत। आणि दुसरी गोष्ट, ह्या रस्त्यावर काही पैसे पडलेत असं नाही आहे, जिल्हा परिषदच्या माध्यमातून दरवर्षी या रस्त्यावर कमीत कमी 50-75 कोटी या जिल्हा परिषदमधून पडतात, पण तिथं कसल्याही प्रकारचं काम होत नाही। जितके सदस्य आता डिवाइडर बाय सदस्य होतं आणि ते वाटून घेतले जातात आणि पैसे उचलले जातात, ही परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये आहे। त्यामुळे मला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती करायची आहे, हे प्रत्येक सगळ्या कुठल्याही राज्यामध्ये जिल्हा परिषद नाही, आपणही जिल्हा परिषद मला वाटतं ऑफिस बंद करून टाकावेत आणि सरळ सरळ पंचायत सरपंचांना सगळ्या पॉवर देऊन टाकाव्यात। जेवढे सरपंच आहेत त्या सरपंच जर पॉवर दिल्या तर 2-3 गावाचा जर रस्ता असला तर 2-3 सरपंच मिळून व्यवस्थित काम करून घेतील आणि गावचे रस्ते होतील। तसेच अध्यक्ष महोदय, हे रमाई घरकुल, पंतप्रधान आवास योजना ह्या सगळीकडे मंजूर झाल्यात, अर्धवट कामं झालेत, पण त्याला रीती नाही। आणि रीती जरी कुठून जरी जप्त झालेली असं रीती काय झालं तर तहसीलदार विकून टाकतात, एकमेकाला विकून टाकून देतात ती रीती, आणि त्यासाठी कलेक्टरला सांगून एक घाट ठेवावा, घाट निर्माण करावा त्याच्यासाठी आणि घाट द्यावा। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय रिप्लाय,